अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सलेशन झालेलं आहे त्याच्यानंतरचा जो पुढचा पार्ट आहे तो आहे है राईट हँड रूल राईट हँड रूल ह्याच्यासाठी आहे की आपल्याला जर आपण जनरली लिनियर वेलॉसिटीचं आपण एक्झाम्पल घेतलं लिनियर वेलॉसिटी की ज्याच्यामध्ये आपण एक कार घेणार अलॉंग द रोड असेल कार अशी अलँग द रोड स्ट्रेट लाईनमध्ये जात असेल तर आपल्याला माहिती कार ह्या डायरेक्शनमध्ये चालली आहे ना सो तिचं वेलॉसिटी असेल ह्या डायरेक्शनमध्ये तिचं ॲक्सिलरेशन कमी जास्त म्हणजे हो, ते वेलॉसिटी कमी जास्त होत असेल तर तिचं ॲक्सिलरेशन असेल पॉझिटिव ॲक्सिलरेशन निगेटिव ॲक्सिलरेशन तिचं डिस्प्लेसमेंट ह्याच डायरेक्शनमध्ये होत असेल सो लिनियर वेलॉस लिनियर मोशनमध्ये वेलॉसिटी ॲक्सिलरेशन डिस्प्लेसमेंट ह्यांचे डायरेक्शन्स आपण सांगू शकतो आहे हेच जेव्हा आपण सर्क्युलर मोशनचा विचार करतो आहे किंवा रोटेशनल मोशनचा विचार करतो आहे त्याच्यामध्ये मग कोण असणार आहेत तर त्याच्यामध्ये असेल अँग्युलर वेलॉसिटी अँग्युलर ॲक्सलरेशन आणि अँग्युलर डिस्प्लेसमेंट ओमेगा अल्फान की रिटा ह्यांच्या डायरेक्शन कशा सांगितले जातील तर ह्यांच्या डायरेक्शन समजण्यासाठी तुम्हाला माहिती असायला पाहिजे राईट हँड रूल सो राईट हँड रूल एक सिंपल स्टेटमेंट आहे खूप सोपा आहे तुमच्या पटकन लक्षात येईल बघा की कन्सिडर करा की इथे एक असा पार्टिकल आहे हा आपला पार्टिकल जो करायला आहे सर्क्युलर मोशन तो असं सर्क्युलर मोशन करतो आहे सर्क्युलर मोशन असेल तर नक्कीच सर्कल असेल सर्कल म्हटलं की येणार सेंटर सर्कल जो आहे तो थोडासा असा हॉरिजेंटल आहे म्हणजे काय तो हॉरिजेंटल सर्क्युलर मोशनचं आहे प्रत्येक सर्क्युलर मोशनला किंवा प्रत्येक रोटेशनल मोशनला इमॅजिनरी एक ॲक्सिस ऑफ रोटेशन असतो असं हा तो ॲक्सिस ऑफ रोटेशन ह्या ॲक्सिस ऑफ रोटेशनच्या अराउंड असं त्या पार्टिकलची काय चालू आहे सर्क्युलर मोशन हा आहे ॲक्सिस ऑफ रोटेशन प्रत्येक सर्क्युलर मोशन किंवा रोटेशनल मोशनमध्ये असा हा इमॅजनरी ॲक्सिस असतो आहे उदाहरणार्थ जर आपण असं घेतलं की हा आपला घरात असलेला हा समजा फॅन आहे हा फॅन समजा असं गोल फिरायला आहे सर्क्युलर मोशन करायला आहे तर ह्या फॅनच्या सेंटरमधून जाणारा असा कोण असणार आहे इमॅजनरी ॲक्सिस ऑफ रोटेशन हा ॲक्सिस ऑफ रोटेशन आता इथे कन्सिडर करा की हा जो ॲक्सिस ऑफ रोटेशन आहे तो आपल्या राईट हँडमध्ये आपण होल्ड केला आहे पार्टिकल सर्क्युलर मोशन करतो आहे त्या सर्क्युलर मोशनचा हा ॲक्सिस ऑफ रोटेशन तो आपण ह्या राईट हँडमध्ये काय केलेला आहे होल्ड केलेला आहे थम आउटस्ट्रेच केलेला आहे बाहेरच्या बाजूला तानवलेला आहे आणि फिंगर्स असे कर्ड केलेले आहेत फिंगर्स असे कर्ड केलेले आहेत दुमडलेले आहेत फोल्ड केलेले आहेत इथं जे थंब असेल थंबची डायरेक्शन आहे अपवर्ड आणि इकडे जे असे कर्ल झालेले फिंगर्स आहेत ही कळ झालेली फिंगर्सची डायरेक्शन आणि पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची डायरेक्शन मॅच व्हायला हो सो इथं राईट हँड रूल काय सांगतोय की तुमचा पार्टिकल जो सर्क्युलर मोशन करत असेल त्याचा ॲक्सिस राईट हँडमध्ये होल्ड करा फिंगर्स अशा कर्ल करा थम असा आउटस्ट्रेच करा त्यावेळी फिंगर्स दाखवत असतील पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनची डायरेक्शन म्हणजे इथं उदाहरणार्थ क्लॉकवाइज डायरेक्शन आणि आउटस्ट्रेच जो थंब आहे तो दाखवत असेल त्या ॲक्सिस ऑफ आपले अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर वेलॉसिटी आणि अँग्युलर ॲक्सिलरेशन ह्या तिघांची डायरेक्शन आता ह्याच्यामध्ये अँग्युलर डिस्प्लेसमेंट अँग्युलर वलॉसिटी ह्यांचं ठीक आहे ह्यांची डायरेक्शन तुम्ही फिक्स राईट हँड रूलने सांगू शकता इथे थोडासा जर आपल्याला विचार करायचा झाला तर तो अल्फाचा करायचा आहे अँग्युलर ॲक्सिलरेशनचा ॲक्सिलरेशन दोन प्रकारे आपण मेन्शन करतो आहे की अँग्युलर स्पीड जर इन्क्रीज होत असेल तर अल्फा पॉझिटिव्ह असतो आहे जर अँग्युलर स्पीड डिक्रीज होत असेल तर अल्फा निगेटिव्ह असतो इथे निगेटिव्ह पॉझिटिव्हचा अर्थ आपण इथे राईट हँड रोलमध्ये असं घेऊ शकतो की जर स्पीड वाढाले व्हाले सर्क्युलर मोशनचं तर अल्फा ओमेगाच्या सेम डायरेक्शनमध्ये असणार जेव्हा ओमेगा काय होत असेल इन्क्रीज होत असेल वाढत असेल त्याचं स्पीड तेव्हा अल्फाची डायरेक्शन आणि ओमा ओमेगाची डायरेक्शन अल्फाची आणखी ओमेगाची डायरेक्शन सेम असेल म्हणजे अपोर्डच असेल राईट हँड रोलप्रमाणे जर, जर समजा स्पीड कमी आहे स्पीड डिक्रीज डिक्रीज आहे म्हणजे जसं आपण फॅन बंद करतो आहे मग फॅन बंद केल्यानंतर त्याचं स्लोली 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 स्पीड कमी व्हायला हो लागते डिक्रीज व्हायला लागतं तसं तशा पद्धतीची काहीतरी सर्क्युलर मोशन असेल त्यावेळी अल्फा काय असणार आहे निगेटिव्ह कारण स्पीड कमी व्हायला हो आहे त्यावेळी त्याची डायरेक्शन अल्फाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असणार म्हणजे असे असेल त्यावेळी मग असं डाउनवर्ड डायरेक्शन म्हणजे इकडे जर मी असं म्हटलं की पार्टिकल आहे अँटीक्लॉकवाईजमध्ये डायरेक्शनमध्ये मोशन करायला आहे स्पीड कमी व्हायला आहे डिक्रीज व्हाय तर ओमेगा नक्कीच वरती असेल पण अल्फा जो असेल तो असेल अपोजिट डायरेक्शनमध्ये डाउनवर्ड डायरेक्शनमध्ये हे कधी जेव्हा स्पीड काय होत असेल डिक्रीज होत असेल त्यावेळी आणि स्पीड इन्क्रीज होत असेल त्यावेळी अल्फा आणि की ओमेगा सेम व्हर्चल डायरेक्शनमध्ये असेल इथे आहे स्टेटमेंट स्टेटमेंट बघून घ्या राईट हँड रूलचं imagine the axis of rotation to be held in a right hand with the fingers curled around it and thumb outstretched if the curled fingers give the direction of motion of particle performing circular motion then the direction of outstretched thumb gives the direction of angular displacement or angular velocity or angular acceleration vectors 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 डायरेक्शन घेतो आहे म्हणजे आपण त्यांच्या वेक्टर्सचा विचार करालो आहे सो हा आहे राईट हँड रूल अगदीच अशा पद्धतीनं राईट हँड स्क्रू रूल पण असतोय दोन्हींचा बऱ्यापैकी कन्सेप्ट सेमच आहे